आपण बघणार आहोत भारताची भूसीमा तर भारताला दोन प्रकारची सीमा लागलेली आहे एक म्हणजे जलसीमा आणि दुसरी म्हणजे भूसीमा जलसीमा जी आहे ती जवळपास सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढी लांब आहे त्याबद्दल आपण पहिलेच माहिती बघितलेली आहे आज आपण बघणार आहोत भारताची भूसीमा जी जवळपास पंधरा हजार दोनशे किलोमीटर आहे एकूण अन्य सात देशांना भारताची भूसीमा लागलेली आहे त्यामध्ये पश्चिमे पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार ज्याला पूर्वी ब्रह्मदेश म्हणत होतो या सर्वांचा यामध्ये समावेश होत असतो जर आपण भारताच्या परिपेक्षमध्ये यांचे स्थान बघितले तर भारताच्या वायव्य सीमेवर अफगाणिस्तान आणि पश्चिमी पाकिस्तान या दोन देशाचा समावेश होत असतो तर उत्तरेला नेपाळ भूतान आणि चीन या तिघांचा समावेश आहे तर पूर्वेकडे जो आहे बांगलादेश आणि म्यानमार ज्याला पूर्वी ब्रह्मदेश म्हणत होतो यांचा समावेश होतो जर भारताच्या सीमेबद्दल बघायचं असेल तर भारताची सर्वात अधिक सीमा बांगलादेशला लागलेली आहे जवळपास चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी लांब तर सर्वात कमी भारताची भूसीमा ही अफगाणिस्तानशी लागलेली आहे जी जवळपास एकशे सहा किलोमीटर एवढी आहे तर प्रकारे हे होती भारताची भूसीमाची लांबी म्हणजे पंधरा हजार दोनशे किलोमीटर किती देशांना लागलेली आहे तर सात देशांना लागलेली आहे कोणती ती देश आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचे स्थान म्हणजे कोणत्या दिशेला ते स्थित आहे याबद्दलची माहिती